Mori Roma Roma Badala Garaje Barase Sakhi Mori Roma Roma अरुंधती, अगं दिवसाची सुरुवात अगदी उत्तम झाली आहे. आजचा अख्खा दिवस छान जाणार आहे. अगं हवेमध्ये गुलाबी थंडी आणि त्यात तुझं गाणं म्हणजे काय बहार येणार आहे. मन अगदी प्रसन्न झालं बघ. आई, तुझी सगळी गाणी हिट होणार आहेत, लिहून घे माझ्याकडून. खूप छान गातेस आई. हो ताई, आज ना खूप छान आवाज लागला तुझा. तुम्हाला खूप ऑफर्स मिळणार आहेत, बघाच तुम्ही. आई, मला तुझा खूप अभिमान वाटतो. यश, अरे संगीत म्हणजे माझा आत्मा आहे. एक दिवस माझे शरीर नष्ट होणार आहे पण आत्मा अमर राहणार आहे. तो कोणी नष्ट करू शकत नाही. तो कायम राहणार आहे इथे या घराजवळ, तुमच्या सगळ्यांच्या जवळ. मी आता गात राहणार. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी गात राहणार यश. अरुंधती, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू अप्पा. बाई, माझी इच्छा आहे की जानकीला तू गाणं शिकवावं. अगं, तुझी लेगसी कुणीतरी पुढे चालवायला हवी ना. अगं हो, म्हणजे काय नक्की शिकवीन. हो आई, तुम्ही खरंच जानकीला गाणं शिकवा. तिच्याकडे ना ती ग्रास्पिंग पॉवर आहे, ती छान गाणं शिकेल. आई, अनघाने आणि अभिदादाने मला माफ केलंय. खूप मोठी चूक करत होती आई. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली होती. आय एम सॉरी. तुम्ही चिडला नाही आता माझ्यावर? अगं नाही ग. आई कधी आपल्या मुलांवर चिडते का? आणि राग आला तरी तो तेवढ्या पुरता असतो. शेवटी आपल्या मुलांचं बरं व्हावं हीच तिची इच्छा असते ना. आरोही, अनघा, तुम्ही दोघी या घरच्या सुना आहात. एकमेकींना धरून राहा. हे घर एकत्र बांधून ठेवणं तुमच्या हातात. चला, आता सगळ्यांचं सगळं छान होत आहे. ईशा आणि अनिशनी सुद्धा एकत्र राहायचा निर्णय घेतला. त्यांचाही संसार आता सुखाचा होऊ दे. आपली मुलं आनंदात असावीत. अजून एखाद्या आईला काय हवं असतं ना. म्हणूनच आज तुझा आवाज इतका छान लागलेला दिसतोय. अरे काय माहित, देवाची कृपाच म्हणायची. काल रात्री दुधात कोणी काय घातलं होतं माहिती नाही, पण आज आवाज नेहमीपेक्षा खणखणीत लागला होता ना रे. हो. Thank you.